पुण्याच्या शिबिरामध्ये तो आदेश झाला, त्याच्या पूर्ततेसाठी आमची आपली बैठक आहे. विधानसभेची निवडणूक उमटण्यावर पोचली आहे आणि ती जिंकायचा आपला निर्धार आहे. तो निर्धार आपण कसा पार पडावा, परत महाराष्ट्रात बहुमतात सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे याचं मार्गदर्शन. त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात, आपल्या गावात, तालुक्यात, शहरात जे काम करतात, ज्या मतदारांसाठी काम केलं, त्यांना परत एकदा जाग करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या किंवा या आपल्या माहितीच्या उमेदवारा मतदान करायला प्रवृत्त करण्यातलं काम. सुरुवातीला त्या ठिकाणी प्रस्ताव मांडले, त्यामध्ये माननीय पंतप्रधान श्री आपले नरेंद्र मोदी साहेब हे लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, हॅट्रिक पूर्ण केली आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं, अभिनंदनचा प्रस्ताव. पण त्याबरोबरच अनेक जणांनी उल्लेख केला, मी तशी जास्त वेळ घेणार नाही, पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षात या देश कुठे होता आणि कुठे आणला. देशात त्यांनी विविध वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव म्हणून अंमलबजावणी करत आहे, त्या सर्व योजना तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहेत, तिथे भाषण केलेल्यांना सगळ्यांना ज्ञात. आज ते प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्या मागे 3-4 गेल्या 10 वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हा प्रमोदन झालं असतं, तर आता सगळे प्रस्ताव, हजारोने प्रस्ताव नाही, लाखोने प्रस्ताव आले वेगवेगळे. त्याच्यामध्ये 80 कोटी गरिबांना धान्य कोरोना काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी सुरू केली, आतापर्यंत कुठल्या पंतप्रधानांनी धाडस केलं नाही. 80 कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं, आजही देत आहेत, पुढच्या 5 वर्षही देणार, आता त्यांनी जाहीर केलं 5 वर्ष पुढच्याही देणार. हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे, यावर तुम्ही धान्य घेताय ना, हे मोदी देत आहेत, आमचा पक्षाचे प्रमुख आहेत, भाजप देत आहे, हे सांगणं आवश्यक आहे. आता सांगून आता किती पोचतीला प्रश्न आहे. आपण समाज सेवक आहोत, आपण कोणी साहेब नाही. त्यामुळे मी अमुक काय, मी अमुक होतो नाही, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री होतो, तरी जनसेवक आहे, तरी समाजसेवक आहे. कोणी हेगडेवर वाचला नसेल वाचा, समाजसेवक कशाला म्हणतात त्याने दिलंय, समाजसेवक कसा आणि सोशल वर्करचा फरक पण सांगितलाय. आजकालचे सोशल वर्कर आला, ओ साहेब आमचे काम करा, अमुक हो गाडी खर्च देशील, अमुक देशील, ह्याला सोशल वर्कर म्हणतात आणि स्वतः ते खिशातले पैसे खर्च करून त्या माणसाला अधिकाऱ्याकडे नेणं, काम करून देणं, त्याचं समाधान करणं, हे समाजसेवक आणि तेव्हा तुम्ही माननीय मोदी साहेब, हे 11वं वर्ष आहे, मी जवळून त्याला पाहिलंय, कॅबिनेटला असताना, मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रान्सला गेले होते आणि दुसऱ्याची कॅबिनेट होती 11 वाजता, सकाळी 4 फ्लाईट होतो त्यांचं, तिथून 7 जवळपास 7-8 वाजता येणार होत. मी असं ग्रह केला की आता काय आजची कॅबिनेट होत नाही, तरी पण त्या राहिलो आणि म्हटलं आपण फेरफटका मारून 10:45 तिथे आलो. मोदी साहेब खुर्चीवर बसले होते, आमची सगळ्यांची वाट पाहत, मग सकाळी एवढं येऊन बोलले नाही की आज कॅन्सल करूया, आपला एखादा नेता आपल्यापैकी असतात तर ते जा रे, आज नाही, ते याला झोप काढायचे.
आपली वागणूक आपलं बोलणं चालणं समाज हिताचं आहे, आपल्या सोबती आहे ना कार्यकर्ते, त्यांच्यासाठी आहे, त्याचा आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे. आत्मपरीक्षण कसे वागतो आपण आणि निवडणुकीत कसे वाग, आपण निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आली तर कसे विनम्र होतो, हा फरक फारच आम्ही अनुभव. मी आजकाल नाही, फार लहानपणापासून निवडणूक जवळ पाहतो. आमच्या विभागाचे प्रभू माझ्या बीजेपीचे सिलसिले चेंबूर, त्याने अनेक उदाहरणं सांगितली. जेव्हा युती झाली तेव्हा युती झाली तर मी बरोबर असायचो आणि तुला गाडी एक गाणे एका शहरातून चाललो तर गोपीनाथ मुंडे पण होते. नारायण कधी असं शहरातून जाताना गाडीची काच बंद नाही ठेवायची, उघडी कर. तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवत जा, लोकांनी पाहिलं तुमच्याकडे हात करा, त्यांनी हात दाखवू द्या न हात काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही, त्यालाच माणुसकी म्हणतात. आणि ते कर आपले ते किती करतात, साधा सरपंच झाला ना काल बंद होती उघडी असते बंद होती. बघा तुम्ही आपल्यातलं वागणं. मोदी साहेब परवा 4 दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो. आम्ही एकूण 7 जण गेलो आणि जेव्हा त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो, मोदीने पहिले आपलं काही सांगत नाही, गेले माझ्या नातू छोटा आहे 8 वर्षात त्याला जवळ गेले, त्याची बरीच काय त्याच्याशी बोलले, नितेशजी बोलले, प्रत्येकाने विचारपूस केली. आपण आपल्याकडे आल्या कार्यकर्त्यांची किती जणांची करतो, कसा आहेस रे, तुझे घरचे कसे आहे, बरं आहे, किती विचारतो. फक्त निवडणुका आली उमेदवारी आपली मिळते सकाळ तर न वाकायचं पण वा. हा अपवाद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा, समतील निघणं अन्य पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे. हा वेगळेपणा भाजपची विचारधारा आहे, भाजपची विचारधारा आहे. ती विचारधारा आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यान्वित करावं की भाजप असा आहे. भाजपचे आमचे पंतप्रधान आहेत. आज बघा महिलांसाठी किती योजना आणल्या, गॅस म्हणा किती योजना आणल्या, महिला सक्षमीकरण, महिलांचं सबळीकरण. कोणतं क्षेत्र त्यांनी सोडलं, शेतकऱ्यांचं सोडलं, उद्योजकांचं सोडलं, बेकाऱ्यांचं सोडलं, शिक्षण घेणाऱ्यांचं, सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम योजना आणल्या. आता काम आहे, जर पुढे पराभव होत असेल तर तो आपल्याच काम. त्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाही म्हणून हे झालं, गेले असता तर लोक मध्ये दिलास असं समजत. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा, साहेब असे वागतो आता आम्ही कसे वागतो, काय कठीण आहे आपल्याला. हक्काचे 2 उमेदवार आपण आज मागतोय, राजेंद्रांच्या सावकाने ज्या भाषेत मागितले हॅन्डकॉन मिळाले पाहिजे, आमचा प्रस्त आहे भाजपचा. बरोबर आहे की नाही, मला तुम्हाला सर्वांना सांगायचं, मोदी साहेबांनी ज्या योजना दिल्या पुस्तिका अनेक आहे पण माझ्याजवळ मी छापल्या त्या घेऊन लोकांचा भूतपन्ना प्रमुख किती सिस्टम बीजेपीने दिलं पक्षाने, पण त्याची अंमलबजावणी झाली तर काही कठीण येतो कठीण. प्रत्येक माझ्या निवडणूक अनुभव घेऊ तरीही तुम्हाला सांगतो माझ्या निवडणुकी मला एक तर माननीय मोदी साहेब नड्डाजी अमित शहा यांनी किती मी तर सांगत बस झाला, एवढी वर्ष निवडणुका लढत सर मुझे नाही चाहिए ना राज्यसभाच्या ना लोकसभा नाही राणे घेऊ आपण छोडे नाही सर ऐसा नाही मेरे को बिजनेस मेला करना वो मुझे मालूम नहीं आपको छोडेंगे नहीं ठीक आहे. मग तिकीट शेवटी मिळाली, मी लढलो, तुम्ही लढलात माझ्यासाठी, पण मी न्याहाळलं. प्रत्येक कार्यकर्ता न्याहाळतो, पाहत होतो काय करतोय, कसा बोलतोय, कसा चालतोय, त्याच्या चालीमुळे बोलण्यामुळे मला किती मत मिळणार आहे. मी कॅल्क्युलेट करणारा उमेदवार होतो आणि माणूस आहे. कोणी सांगितलं बघा आम्ही हे केलं
मला माहिती आहे, मला काय नाव केलं काम ते नाही केलं ते मतदान दिलं नाही दिलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो. सगळ्यांचा गुरु मी सगळ्यांचा मी आभार. मी काही नाही का निवडून आल्यावर कशाला कोणाला दोष द्यायचा. एक विचार करतील अहो राणेला का नाही मत दिलं, राणेत काय कमी आहे. राणेला आतापर्यंत जेवढी पदं मिळाली एक तरी पदावर अपयशी राणे ठरला का कोणी सांगाव. एक तरी बांधवांना मला वाटत एखादा नेता एखादे पुढारी एखादा आमदार खासदार मंत्री एखाद्या भागात होऊन चालणार नाही. त्यांनी असंख्य निर्माण केले तर त्या भागात समृद्धी येते विकास जातो आणि त्यासाठी प्रयत्न होतो. त्यासाठी प्रयत्न होतो काळ्या महाराज तिथं सगळ्यांनी 5-35 नाही 37 काही नजर अशी अशी असते आणि पत्रकारांकडे चेले कसे ते पण असतात. बांधवान असं तुम्ही कार्यकर्ते आहात आम्ही कार्यकर्ते आपले वरिष्ठ नेते आपल्याकडे पाहताय काय रवींद्र चव्हाण बिझड आणतोय काय नारायण राणे आणताय काय जटार आणताय काय बाळमणे आणताय त्यांच्या भागात काय आहे. तुम्हाला सांगू आपले नेते मोदीच आहे. छोट्या छोट्या गोष्टी वाचतात आणि टीव्हीवर पाहतात. नितेशला त्याने एक प्रश्न विचार क्यों आप इस तरह का काम कर रहे कोण मार्गदर्शन करणार. एक दोन घटना टीव्हीवर दाखवलेलं ते म्हणजे नेते बघा बारकाईने आपल्या कार्यकर्त्याकडे लक्ष कसं देतात. जवळ नितेशला जाणीव झाली आणि अधिक कार्यरत होणार अधिक कार्य प्रोत्साहन मिळणार आणि तो कार्य सुरू. आता मी एवढीच पदं मुख्यमंत्री वगैरे सगळी पदं मिळाली. मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला. तुम्ही वाचला अशी ट्विट केली त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं मी गणपती संपताच मी मराठवाड्यात चाललोय मी मराठवाड्यात जाणार सरोकार निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार. तुम्ही कोण या न या मी जाणार हा नक्का मराठवाडा बघूचा जरांगे काय करतो मला काय करा. आता नको काय म्हणतोय मराठीत म्हणा ना देखला देवा दंडवत. एक तुम्हाला सांगतो मी एक ठरवलं आज का उठतात जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यत्यय केला काय केलं का तू आमच्या मोदी साहेबांना बोलतो किती काय बोलला तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल ते अमित शहा ते आमच्या देवेंद्र ना काय तो जरंगे काय आणि तो उद्धव त्याला टाके. मी मी काल बोललोय देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी आहे ना आम्ही आहोत तुम्ही पण आहात की नाही काळ्या आहात ना. उद्या देवेंद्रसाठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे बीजेपी असं नाही आहो बीजेपीच्या कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय काय बाळा हाय पण जोरात बोलत नाही असलं पाहिजे. कोण आपल्या वाटेने आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा आमची सत्ता परत येणार सत्ता येणार. सत्ता आणली तर आपण मानाने मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांना जाऊ साहेब हे आमचं निवेदन द्या आमच्या रत्नागिरीमध्ये पाहिजे सांगू शकता. आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दानपुढेवाले आले तर आवड्याचा आकार नाही आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी येणार काय नाही येणार. अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावला मिळवावला आणि आपल्या जटार साहेबांनी सून सांगितले ना ती सून या काळातली नाही पूर्वीची आता नाही बरोबर ना मला लागू नका कोणी. आणि
नाही आता एवढी वीज घेऊ नका, निकारा बिकारा वाहून द्यायचा. त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं रत्नागिरी सावंत साहेब, रत्नागिरी एक वेगळी आगळी भाजपची संघटना तयार करा, तयार करा. निष्ठा, प्रामाणिकपणा, पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे लोक असले पाहिजे. वाघ साहेब तुमच्या समोर बोल. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय जयकार करण्यासाठी तो पुतळा आहे का आणि महाराज होते का, त्यांची गुण कोण आत्मसात करणार? कोण आत्मसात करणार पुतळे एवढ्या 400 वर्षानंतर? त्या व्यक्तीचा जय जयकार जगात होतोय असे देवत आपलं होत, मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो. ज्याला फोटो असतो शिवजयंतीला हार घातला, पण महाराजांची बाबा एक गुण आहे. मी सध्या भूमिका वाचतोय, यशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचतोय भूमिका, आपणही वाचा, राजकारण्याने वाचा. नवीन पुस्तक आलं का माझ्याकडे येतं, मी वाचतो. राजकारण शिकवलं, नेता कसा असावा, डोळस असावा. डोळे असं चालत नाही, डोळे डोळसपणा असला पाहिजे तर तो नेता, अज्ञात तो कार्यकर्ता. कार्यकर्ता रत्नागिरीचा इचूर करूया आपण. हे 5 वर्षाचा मी आज कार्यक्रम रवी चव्हाणजी मी तयार करणार, काही एक्सपर्ट लोकांना घेऊन आता जाताना कलेक्टरकडे पण जाणार. रत्नागिरी 5 वर्षानंतर कशी करणार आहोत आम्ही याच एक आम्ही खासदार येणं, मिटिंग करणं, जाणं याच्यात आहे. आम्ही हे घडणार, रस्ते असेल, पाणी असेल, शैक्षणिक दर्जा असेल, इंडस्ट्री असेल, बेकारी घालवायचे उपक्रम असतील, त्या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार होईल आणि तसं एकेकाच्या मागे रस्ते रवी बस त्याच्या किती रस्ते यावर्षी पुढच्या 5 वर्ष रवीला आम्ही आराखडा मागू. समोर आहे म्हणून काळा पण पडत नाही, तो हसत घालत नाही, पण मागणारे हसत यायला पाहिजे ना. मग चला तुम्ही आपली हे आता निवडणुका हे जर कार्यक्रम दिला ना कामाला लागाव असं नाही की निवडणुका आल्या म्हणून. आणि जिथे जेव्हा जेव्हा मोदी, अमित शहाजी, देवेंद्र कोणी बोललं ना निषेध रत्नागिरी धुवायला रस्त्यावर येऊन व्हायला. परवा काल परवा मी एक कोणाचं तरी कोणी म्हणलं घेतलं काय तो आहे ना अजित पवारचा आमदार, तो काहीतरी अमोल मिटकर, ती एक महिला बहिणी रस्त्यावर आली, तिने एक त्याचा फोटो लावला आणि चप्पल काढून ती मारत होती. ती वाले एक पर्यंत मारत होती चॅनेलवर, एक ती गाव जमा करत नाही बसली, अजून कोणी येतात का नाही पाहिलं, तिने निषेध केला. काही का असे ना याला धाडस, त्याला प्रामाणिकपणा, पक्षाची एकनिष्ठा ही दिसून येते हो, दिसून. चला आपल्याला जाती बाकी धर्माचं राजकारण करायचं नाही. सलोख हा एक ट्वीट पण त्याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी केलं. सलोख आरक्षण आम्ही ठरवलंय, आरक्षण मराठ्यांना द्यायचं, कोणाचं ओबीसीचं काढून नाही, धनगरांचं काढून नाही, कुठल्या कुठल्याही धर्म जातीचं आरक्षण न काढू काढता भारतीय संविधानाच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे अधिकचं आरक्षण द्यावं ही आमची संसदीय मागणी आहे, बसणारी संसदीय. त्याप्रमाणे द्या, त्याप्रमाणे कर्नाटकला मिळालं, तामिळनाडूने घेतलंय, हरियाणा घेतलंय, 4-5 राज्यांनी घेतलंय, 71% पर्यंत आरक्षण मिळालंय. आपल्याकडे मर्यादा 52 वर आपण थांबलो, ते आम्ही बघू कायदेशीर लढाई. पण आपण आता निवडणुकीत नाही, जातपात नाही. माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू सांगायची इच्छा आहे माझी, ते तर मित्र आहेत माझे. हे जे उद्धव ठाकरेचं राजकारण आहे ना, हा स्वार्थी माणूस आहे, हा साहित्यिक माणूस आहे. मी त्याला ओळखतो, 39 वर्ष शिवसेनेत होतो,
तो ना भावांचा झाला ना कोणाचा झाला, साहेबांबद्दल बोलणार नाही झाला की मी जवळून पाहतो तुम्ही मातोश्रीत साडेसातला बीएसटी चेअरमन ते मुख्यमंत्री होणे इथून निघेपर्यंत एवढी वर्ष साडेसातला माझी हजेरी असते, मी जायचे साहेब एवढ्या घरात पायच वेळायची वागणूक हा कोणा चांगला म्हणणार नाही. एखादी गाडी घेऊन तुम्ही जर गेला आतमध्ये गेला भेटला तुम्ही असं असं ऐकून ना हा गाडी विकला तुम्ही गेला तुला काय करायचं आहे. माझी एक सवय होती शिवसेना नवीन काय घेतलं जायचो उद्धवजी चला बघा माझी गाडी पहिलं सांगायची नंतर मागे बोलण्याचं माझ्याशी का माझ्याबद्दल का बोल. पण तुम्ही त्याच्या बोलण्यात येऊ नका. या निवडणुकीला भूत आणि भूत आम्ही चेक केलं गुण गोविंदाने कोकणात आपण राहतो मी जात पातीचं उल्लेख आपण राहतो सण एकत्र साजरे करतो. मी या वेळेला बिर्याणी खायला ईदला माझ्या मित्राकडे अमितकडे गेलो तो अमित आमच्या एकनाथ शिंदेच्या पक्षाचा नाही मला पण इथे तसं आमच्या रत्नागिरीत ते प्रत्यय नको येऊ नको येऊ विकले जाऊ नका. हा माणसाला किंमत असते ती पैशाने मोजली जात नाही म्हणत आणि म्हणून मला तुमची रत्नागिरीची मी येईन आता वारंवार ऑफिस पण केलाय महिन्यातून दोनदा ये ना. अचानक पदाधिकारी बोला ये रे बाबा काय पद आहे हा काय करतो जरा सी पदाधिकारी डायरी वेळ कुठे जातो काय करतो कोणाला शिवी घालतो काय प्रेम देतो कळलं पाहिजे ना. असे असले पाहिजे बांधवांनी पोस्टर लावण्यापासून वयाच्या 14 वर्षापासून सुरुवात केली शिवसेनेला 1966 पोस्टर लावायची तेव्हा मेन्यान विरुद्ध बर्डे बिरड्याच्या निवड होता ना तेव्हा मी 14 वर्षाचा एवढी वर्ष आजही मी स्वतःला कार्यकर्ता म्हणून मी गावात जातो कुठेही जातो मी कृषी आलेपर्यंत थांबत नाही मी पडवी जिथे जागा आहे तिथे बसतो. म्हणून सिंधुदुर्ग मला दादा म्हणून लहान मोठा संबोधतो आणि मान देतो मी त्याला तिन्ही मतदारसंघात 1.5 मिळाला रत्नागिरीकरांना वाटलं पाहिजे नेत्याला म्हणून आपण का नाही लीड देऊ शकलो आपला उमेदवार आहे आपला पक्षाचा आहे बोलणं सोपं असत करणं कठीण आहे. वि.स. खांडेकरांचं एक वाक्य आहे यश मिळू शकता पण यश टिकवणं त्याही पेक्षा कठीण असत कळलं. आणि त्यामुळे बोला कमी करा करून दाखवा धोका आठवण करतील नाही असा माणूस होणार नाही. हा माणूस पक्षासाठी आणि जनतेसाठी दिवस रात्र काम करतोय त्यालाच मोदी साहेबांचं नाव घ्यायचा अधिकार आहे. अशाच कार्यकर्ता नाही तर काय पुरुषांच्या मारतात मोदी साहेब असे हे असे अरे बाबा तू त्यांचा कुठला गुण घेतलाय एक तरी घ्यावा लोकांनी काम जे असं आपण काम करू ना कोकणातून एकही जागा पंचायत समिती जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो दुसऱ्याला मिळणार नाही. सगळ्यांनी असं काम केलं तर वरून आणि खालून सगळ्यांनी तरी टाळा नाही असं पण म्हणाल असं पण म्हणा जास्त नाही. सावंतवाडीला आमची एक मीटिंग आहे चव्हाण साहेब आणि परत येईन बोलेन मी भाषण करत नाही तुमच्या चर्चा म्हणाय की माझं मनोगत तुमच्याकडे व्यक्त कर याला भाषण समज माझ्या ज्या भावना आहेत तुम्ही माझ्या कुटुंबातलेच आहात मग तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार हे काम करा हे काम केलं पाहिजे. एखादं काम पार पाडायचं लग्न घरात असेल तर सगळ्यांनी सांगतो तूही जबाबदारी घे तूही जबाबदारी तसंच आहे. निवडणूक आहे पांढर पंडा प्रमुख असो बुध प्रमुख असो तालुका ज्याने जाणी चला रे बाबा आपण मतदारांना सांगूया जिथे निगेटिव्ह मत आहे तिथे मुद्दाम जा आपली भूमिका स्पष्ट करा. मोदी साहेब कसे आहेत अमित शहा कसे आहेत आपले नेते कसे आहेत
कोणासाठी काम करताय, योजना कोणासाठी आहे समजून सांगा. कोकणाला पैसा कमी पडू देणार नाही आणि रवी चव्हाण काय कमी पडू देणार नाही. एखादी योजना आजची उद्या होईल लगेच होणार नाही. कॉम्प्युटर सारखं इकडे बटन दाबला की इकडे रिझल्ट येतो, तेवढं नाही काही काळ प्रोसेस व्हायला लागतो ना, पण होणार. कुठल्याही भागापेक्षा कोकणाला न्याय मिळेल एवढं लक्षात ठेव, लक्षात ठेव असं आम्ही काम. आम्ही काम करून तुम्हाला काम दाखवू, बघूया आपण. आपण या काम करण्यामध्ये तुम्ही मागणी करत पळत सुटा, आम्ही पूर्ण करत तुमच्या मागे पळत सुटतो. कोण थकतो ते बघूया. इथेच थांबतो. जय जय महाराज.